पौर्णिमेनिमित्त पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत महात्मा बुद्धांनी दाखवलेल्या अष्टांग मार्गावर चालण्याचा संकल्प आपण करूया आणि सदाचार अंगीकारत शांतता सौहार्दपूर्ण आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी योगदान देऊया अशा शब्दात राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या आहेत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रकाशाचा शाश्वत स्त्रोत आहे तो नैतिकता समाधान आणि आनंदाच्या मार्गावर आपल्याला मार्गदर्शन करतो भगवान बुद्धांनी दाखवलेल्या वैश्विक प्रेम करुणा आणि समानतेच्या तत्वांचं पालन करण्याप्रती आपली वचनबद्धता व्यक्त करूया अशा शब्दात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत गौतम बुद्धांच्या विचारातच मानवजातीचं अखिल विश्वाचं कल्याण सामावलं आहे बुद्धांचे विचार दुःखांचा विनाश करून मानवी जीवन कायम प्रकाशमय करत राहतील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौतम बुद्धांना अभिवादन केलं आहे